नाशिकमध्ये अवयवदानाचा काळा बाजार होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला अवयवदानासाठी आधीच ब्रेन डेड घोषित करण्यात आल्याचा भीषण प्रकार घडलाय. रुग्ण जिवंत असतानाही त्याला ब्रेन डेड घोषित करण्याची घाई करणाऱ्या शहरातल्या दोन बड्या रुग्णालयांना नाशिक महापालिकेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नाशिकमध्ये होतोय का अवयवांचा काळा बाजार? मृत्यू आधीच रुग्ण ब्रेन डेड घोषित, अवयवदानाच्या नियमांचं उल्लंघन होतंय का? फोटोत दिसणाऱ्या या आहे जया जमादार. 24 ऑगस्टला त्यांना अपघात झाला, त्यात त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. उपचारासाठी त्यांना विजन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 2-3 दिवसाच्या उपचारानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या मेंदूरोग तज्ज्ञांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केलं. पेशंटचा मेंदू मृत झाल्यानं अवयवदान करावं असा सल्ला देऊन पुढच्या प्रक्रियेसाठी साईबाबा रुग्णालयात हलवण्यात आल्याचा आरोप जमादार यांच्या नातेवाईकांनी केला. साईबाबा हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता रुग्ण ब्रेनडेड नसल्याचं आणि त्यांचा मेंदू अजूनही कमी अधिक प्रमाणात काम करत असल्याचं उघड झालं. रुग्णाच्या हृदयाला छिद्र असल्यानं सर्वाधिक मोल असलेल्या हृदयाचं प्रत्यारोपण होणार नाही असा निष्कर्ष काढण्यात आला. अखेर या रुग्णाला गंभीर अवस्थेत 2-3 तास हॉस्पिटलमध्ये फिरवण्यात आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागासह मुख्यमंत्री पंतप्रधान कार्यालयाला पत्रव्यवहार करून अवयवदानासाठी रॅकेट काम करत असल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे. 3 दिवस माझ्या मिसेसला त्यांनी व्हेंटिलेटरवरती ठेवून 3 दिवस तिच्या हृदयासाठी आणि बाकीच्या पार्टसाठी त्यांनी गिराईक शोधले आणि ज्यावेळेस जो मोठा पार्ट त्यांना ज्याच्यातून सगळ्यात जास्त आउटपुट मिळणार होतं हृदय, हे हृदय निकाना त्यांना निकामी मिळालं. त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं खर्च आमच्या माथी मारला. पण आज माझ्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या संदर्भातून मी सगळ्यांवरती गुन्हा दाखल करणार आहे पोलीस स्टेशनमध्ये. या तक्रारीनंतर मनपानं भीजन आणि साईबाबा या दोन्ही हॉस्पिटलला नोटीस पाठवली आहे. मात्र महापालिकेनं नोटीस बजावली असली तरी कारवाईचा अधिकार त्यांच्याकडे नाही, त्यामुळे आता अवयवदानासाठी काम करणाऱ्या झोनल कमिटीकडे अहवाल पाठवला जाईल. संबंधित डॉक्टरांचा लेखी स्वरूपामध्ये सगळा खुलासा घेतला आणि त्या खुलाशाच्या अनुषंगाने पुढील दोन्ही हॉस्पिटलला आम्ही शोकॉज नोटिसेस दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पेशंटच्या पतीने सुद्धा एक निवेदन दिलेलं आहे, त्याच्यात त्यांनी जे तक्रारीत म्हटलंय त्याच्या अनुषंगाने सगळा हे करून आम्ही नोटीस दिलेल्या आहेत. नोटीसचं उत्तर प्राप्त होताच त्यासंबंधी आम्ही त्याची वरील कार्यवाही करू. महापालिकेच्या नोटिशीनंतर साईबाबा आणि व्हिजन हॉस्पिटलचे मेंदू रोगतज्ञ डॉक्टर संजय देसाई यांचं धाबत दणाणलं आहे. व्हिजन हॉस्पिटल आणि साईबाबा हॉस्पिटल आता एकमेकांवर याची जबाबदारी ढकलत आहेत. ही जी सिरियस पेशंट होती तिची किडनी त्यांच्याच नातेवाईक महिलेला ट्रान्सप्लांट करण्याची इच्छा होती. त्यानंतर इथून बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या हॉस्पिटलला गेल्यानंतर जर हा प्रकार झाला असेल तर मला याची कल्पना नाही, कारण आपल्या हॉस्पिटलमध्ये हे झालं नाही आहे. पेशंटचं नातेवाईक लिटरेट असतात, त्यांना माहिती असते, ऐकलेलं असतात, वाचलेलं असतात. पेशंट जर कंडिशन खराब होत चाललं आहे याच्यातनं वर येण्याची शक्यता कमी आहे असे सांगितल्यावर त्यांच्या मनात ही प्रक्रिया सुरू झाली असेल. जे काही घडामोडी झाल्या त्याच्याबद्दल आपण त्यांना सगळं रिप्लाय करू. आपण कदाचित महापालिकेला आपल्याला जाऊन हे करावं लागेल, आपलं बाजू मांडावं लागेल. अवयवदानासाठी काही नियम रुग्णालयांना घालून देण्यात आलेत. अवयवदानासाठी मान्यता प्राप्त असलेल्या जवळच्या रुग्णालयात रुग्णाला दाखल करणं गरजेचं आहे. असं असताना साईबाबा या दूरच्या रुग्णालयात का हलवण्यात आलं, रुग्ण ब्रेनडेड घोषित करण्याची घाई का करण्यात आली, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नाशिकमधील या घटनेत पुढे जाऊन अनेक रहस्य उलगडतील अशी दाट शक्यता व्यक्त होती आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, नेमकं होतंय काय? रुग्णाचा मृत्यू होण्याआधीच त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात येतं, यामागे नेमकं काय आहे? डॉक्टरांचा हलगर्जीपणा की खरंच काही अवयवांचा काळा बाजार होतोय? खरं म्हणजे अनेक संशयास्पद व्यवहार जे आहेत ते यामागे होत असतात, कारण की ज्यावेळेस अवयवदान केलं जातं त्या अवयवदानामध्ये हे संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती गोपनीय ठेवली जात असते, की केवळ तिथल्या डॉक्टरांना, त्यानंतर जे डॉक्टर त्या ठिकाणी करत असतात ट्रान्सप्लांट करत असतात त्या डॉक्टरांना यांनाच माहिती असते. नातेवाईकांनासुद्धा कल्पना दिली जात नाही की तुमचे अवयव कुणाला दिले जाणार आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असा काळाबाजार होण्याचे चान्सेस आहेत आणि ते दिसत आहेत. अवयवदानाची चवळ खूप चांगली आहे, यामुळे अनेकांचे जीव वाचतात. आपण बघितलं की गेल्या अनेक दिवसांमध्ये जी काही मोहीम आपण सुरू केलेली आहे त्यामुळे अनेकांचे जीव वाचण्यास मदतही झाली आहे. मात्र याच ठिकाणी काही अपप्रवृत्ती पण निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे यावर एक कठोर कायदा
या ठिकाणी असणं गरजेचं आहे, यावर संपूर्ण नियंत्रण असणं गरजेचं आहे. आणि इतकंच नाही तर गुप्तचर यंत्रणेने सुद्धा यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून यातून काळाबाजार होणार नाही. मात्र संशयास्पद गोष्टी नक्कीच या ठिकाणी होताना दिसतात. नक्की यामागचं सत्य काय ते लवकरच उलगडलं गेलं पाहिजे. धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.